जय महाराष्ट्र। खरतर गडाख साहेब बोलल्यानंतर बोलणं योग्य नाही, मी त्यांना तेच थोडी परवानगी घेऊन आधी बोलणार होतो, पण आपलं प्रेम आपले आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या। मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले या परिसरातले सगळेच महानुभव, आज खरोखर इथे आल्यानंतर मला आनंद होत आहे। खूप दिवसानंतर, कदाचित 1-1.5 वर्षानंतर, म्हणजे कोविड काळ अजून संपला नाही तरी देखील आकडे कमी झाल्यानंतर, ह्या अशा भेटीगाठी आपल्या सुरू झालेल्या आहेत, असा संवाद आपला सुरू झालेला आहे। गडाख साहेब जे शंकररावजी माझ्यासोबत बसले असतात, आम्ही कॅबिनेटमध्ये खरं तर बाजूलाच बसतो आणि मग खूप विषयांवर चर्चा सुरू असते। कॅबिनेटमध्ये देखील आमची खूप विषयावर चर्चा सुरू असते की महाराष्ट्रात कसं काय पुढे नेलं पाहिजे, महाराष्ट्र काय नवीन करायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे, त्यांचे अनुभव सांगत असतात, काही आमच्या गमती जमती चालत असतात, गप्पा सुरू असतात। आणि शिकण्यासारखं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मी बघितलेली आहे की कॅबिनेटमध्ये जर काही समोर चहा कॉफी समोर आला तरी डाएट त्यांचं पक्कं असतं, तर त्याला हात नाही लावत, मिसळ जरी आली तरी हात नाही लावत असं। पण हे जरी चालू असलं तरी आमच्या खूप दिवसापासून चर्चा सुरू होती की या परिसरात कधी येणं होईल, कसं येणं होईल, काय नक्की कार्यक्रम घेतला पाहिजे, लोकांसमोर जाताना काम काहीतरी ठळकपणे घेऊन गेलं पाहिजे। कारण मंत्री म्हणून, दोघेही आम्ही मंत्री महोदय म्हणून, जसं मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे काम करत आहेत तसं आम्ही थोडं काहीतरी काम करून लोकांमध्ये भेटीगाठी पुन्हा कशा सुरू करायच्या। धाराशिव उस्मानाबादचे ते पालकमंत्री आहेतच, तिथे देखील जोरात काम सुरू असताना मला त्यांनी आमंत्रण दिलं की इथे या, हा कारखाना जो आहे, इथेनॉल आहे, डिस्टिलरी आहे, त्याचं पुढे आज जे काही आपण उद्घाटन करत आहोत त्या कार्यक्रमासाठी तरी मी त्यांना हो तर सांगितलं। पण मला देखील थोडं टेन्शन होतं की येण्याच्या आधी कुठे काही आकडे वाढतात, कारण हल्ली काही सांगूच नाही शकत, कुठे दौरा ठरलं कधीतरी कोविडचा आकडा वाढतो आणि मग आपला दौरा रद्द करायला लागतो। असो पण गेले काही दिवस काही महिने आता आम्ही फिरत आहोत, कोविडच्या काळात जे फिरत असायचो, येऊन इकडचे शासनाला भेटायचो, प्रशासनाला भेटायचो, जे काही प्रमुख अधिकारी असतात त्यांच्याबरोबर चर्चा व्हायची, लोकांची मदत कशी करायची, हॉस्पिटल कसे वाढवायचे, बेड कसे वाढवायचे। पण हे सगळं होत असताना जो आपला संवाद व्हायचा, जो स्थानिक इकडच्या भूमिपुत्रांबरोबर असेल, इकडच्या शेतकरी बांधवांबरोबर असेल, महिलांबरोबर असेल, तो संवाद कुठेच नाही व्हायचा। आत्ता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की आता कोविडचा नाश होऊ दे, कोविड संपू दे आणि पुन्हा एकदा नवीन महाराष्ट्र जो घडवायचा आहे तो घडवण्यासाठी आम्हाला ताकद आहे। साईबाबांचं दर्शन घेत असताना हीच प्रार्थना होती। मला प्रेसने विचारलं की काय प्रार्थना केली, काय प्रार्थना केली, प्रार्थना अर्थात एकच असते की आशीर्वाद मिळो, आणि आशीर्वाद स्वतःसाठी नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मिळो, हीच प्रार्थना घेऊन मी पुढे चाललेलो आहे। आज जे काही असते हे प्रेम महत्वाचं आहे, हे प्रेम खूप महत्वाचं आहे आणि हेच प्रेम घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। आमची जी यंग टीम पण आहे इथे माझ्यासोबत बसलेले, तिथे विक्रम आहेत, उदयन आहेत, अभिषेक आहेत, ते सगळे माझ्यासोबत काम करत आहेत। हेच प्रेम तुमचं आणि आशीर्वाद यांच्या सोबत राहू द्या। आल्यानंतर अनिल भैयांची आठवण तर येतेच, पण हे सगळं होत असताना मी एकच आवर्जून सांगू इच्छितो, जे काही आत्ता शंकरराव सांगत होते की जेव्हा ते आमच्या सोबत आले तेव्हा खरोखर ही सत्य परिस्थिती आहे की सरकार बनेल की नाही बनणार हे आपल्याला देखील ठाऊक की काहीच माहिती नव्हतं आपल्याला, पण पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आणि विश्वास जो त्यांनी टाकलेला होता तो असा विश्वास, भक्कम विश्वास की पुढे शिवसेना न्यायची आहे, सोबत काम करायचं आहे, एक प्रेमाचं ऋणानुबंध बांधायचं आहे, नातं बांधायचं आहे आणि म्हणून हे सोबत आलेले होते। मला आठवतं की जेव्हा मंत्र्यांची यादी आम्ही तयार करत होतो, कसं करायचं, काय करायचं, सगळ्यांना सोबत कसं घेऊन जायचं, तेव्हा उद्धवसाहेबांनी देखील यांचं नाव पुढे आणलं की ह्यांना आपण मंत्री बनवलं पाहिजे, चांगला माणूस आहे, विश्वासू माणूस आहे आणि काम करायचं असेल। तर सोबत काम करणं गरजेचं आहे, कारण आपण जे काही आता राजकारण बघत आहोत, राजकीय एक जी काही सगळीकडेच परिस्थिती बघत आहोत, देशभरात असेल, आपल्या राज्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, ज्या 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, कुठेतरी मागच्या सरकारमध्ये जे काही प्रदूषण झालेलं, आज तर आपण प्रदूषण मुक्ततेचंच काम करत आहोत, बरोबर ना? ते काय आपण नवीन यंत्रणा इथे बसवलेली आहे, इथेनॉलचा प्लांट बसवत आहोत,
झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो की खूप कमी लोक असे करतात. पण या मुळा कारखान्यांनी खरोखर झिरो लिक्विड डिस्चार्ज करत आहोत. स्टॅक पण जो आहे त्याच्यात जे काही प्रदूषण मुक्त त्याचं काम करायचं, इन्सिनरेटर आहे, बॉयलर लावलेला आहे, तसंच काम आपण सगळे सोबत मिळून राजकारणात पण करत आहोत. जी काही प्रदूषण होतं या महाराष्ट्रात ते आपण दूर ठेवलेलं आहे. आता प्रदूषण ह्याचं नाव घ्यायचं नसतं, तुम्ही सांगा प्रदूषण म्हणजे काय. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न हे सुरूच असतात, मग आरोप प्रत्यारोप सुरू असतात, घाणेरडं काहीतरी राजकारण करायचं, कोणावर घाणेरडे आरोप करायचे असतात. राजकीय पातळी रोज खालती कशी जाईल ही जणू काही त्यांनी जबाबदारी घेतलेली महाराष्ट्रात, आणि असे आरोप करत असतात असं त्यांचं कार्य चालू असतं. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की शिवसेना म्हणून असो, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, इतर जे मित्रपक्ष आहेत, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री महोदय असतील, आम्ही सर्वच कुठेही आमच्या मनात आणलं नाहीये की आमचं सरकार आलेलं आहे किंवा मुख्यमंत्री आमचे आहेत किंवा मंत्री आमचे आहेत. कुठेही आमच्यात माज न आणता जनतेची सेवा 24 तास करू ही शपथ शिबिरांची घेतलेली आणि आम्ही काम करत आहोत. किती कामं झालेली आहेत. मला आठवतं जेव्हा सरकार झालं, बनलं, महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या पहिलं काम जे आपण केलं असेल, पहिला कॅबिनेटचा जो निर्णय होता तो म्हणजे रायगड प्राधिकरणाला आपण 600 कोटी देऊ केले. त्यावेळी पहिलं कॅबिनेटचा निर्णय होता, शिवरायांची जी राजधानी होती तिथे आपली डागडुजी चालू आहे, तिथे संवर्धनाचं काम चालू आहे, आणि ते पहिला आपला तो निर्णय होता. ह्याचा आम्हाला अभिमान आहे. पहिलंच जे अधिवेशन होतं नागपूरला जे घेतलं आपण, तिथे देखील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी कर्जमुक्ती जाहीर केली, आणि ती कर्जमुक्ती ऐतिहासिक होती. त्यांनी सांगितलं आपली राजकीय सगळी गोष्ट बाजूला ठेवून, जी काही आर्थिक घडामोडी आहेत त्या बाजूला ठेवून पहिला आमचा शेतकऱ्यांचा आवाज ऐका, आणि तो आपल्या विधानभवनात आला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, सगळ्याच समाजातल्या घटकांसाठी असेल, काम करायचं जर झालं तर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे कुठेही मागे बघत नाहीत, आजूबाजूला बघत नाहीत. काम म्हणजे काम असतं, सेवेशी रुजू आपण असतो, आणि हे काम आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. पण ह्या कामाला तुमची साथ पाहिजे, तुमची सोबत पाहिजे. कारण एका बाजूला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत, आपलं महाविकास आघाडी सरकार आहे, कोविडच्या काळात जे गडाख्याबद्दल तेच सांगत होते की त्यांनी पण जे आता प्रेमाने उल्लेख केला, आशीर्वाद देताना असताना उल्लेख केला की कोविडच्या काळात देखील या देशभरात जिथे जिथे कोविड वाढत होता आपल्या महाराष्ट्रात आपण एक सुद्धा आकडा लपवला नाही, लोकांची सेवा करत राहिलो, कुठे हॉस्पिटल केले, बेड्स वाढवले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील, हे सगळं करत असताना देखील कुठेही आपण शासकीय काम थांबवलं नाही, प्रशासकीय काम थांबवलं नाही. जे जे करणं लोकांसाठी गरजेचं होतं ते आपण करत राहिलो. परवाकडे शक्ती काय आणलेलं आहे शेतकऱ्यांचं ऐकत होत नाही. तर दुसरीकडे तुम्ही बघा, आत्ताच काही महिन्यांपूर्वी आता तिथे निवडणुका सुरू आहेत, युपीमध्ये निवडणूक सुरू आहे, पंजाबमध्ये सुरू आहे, लढाया सुरू आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल आपले जे शेतकरी बांधव होते तिथे आंदोलनानं बसलेले, आणि लखीमपूरची आपल्याला एक घटना आठवत असेल. काय होती ती घटना? शेतकऱ्यांना चिरडून एका मंत्र्याच्या मुलांनी गाडी त्यांच्यावर चढवली, आणि हे झाल्यानंतर कित्येक महिने त्याच्यावर आंदोलन चालू होतं, लाठीचार्ज झाले, गोळीबार झाले, सगळं काही प्रयत्न झाले. कुठे ना कुठेतरी त्या मंत्र्याच्या मुलाला अटकेत घेतल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्यांना सोडलेले परोलवर. हे अशा गोष्टी चालतात. म्हणजे आपल्या बाजूला एका बाजूला आपण महिलांचा आवाज ऐकत असतो, शेतकऱ्यांचा आवाज ऐकत असतो, तरुणांचा आवाज ऐकत असतो, रोजगार निर्माण करत असतो, ह्या सगळं काम चालू असताना जे पलीकडे जी सरकार आहेत, आता आपल्याकडे विरोधी पक्ष आहे पण पलीकडे जी सरकार चालू असतात, प्रत्येक ठिकाणी राजकारण 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 हेच सुरू असतं. आणि म्हणून जे हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, आम्हाला देखील सांगितलेलं आहे, उद्धवसाहेबांना सांगितलेलं आहे, प्रत्येक शिवसैनिकाला शिकवण दिलेली आहे की सत्तेचा मास कधी मनात आणू नका, लोकांची कामं 24 तास करत राहा. सरकार येतात जातात पुन्हा येतात, पण नाव जर गेलं तर पुन्हा कधी येत नाही. म्हणून ते नाव जपणं गरजेचं असतं, काम जपणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट त्यांनी हीच सांगितलेली आम्हाला की 80% समाजकारण, 20% राजकारण. राजकारण करून सरकारमध्ये बसल्यानंतर देखील 100% समाजकारण करायचं असतं, स्वतःचा विचार न करता लोकांची सेवा करायची असते. आणि हेच विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे, ह्याच्यासाठी आज आपले आशीर्वाद घ्यायला मी आलेलो आहे. जास्ती वेळ आपला घेणार नाही कारण इथून पुढे निघायचं आहे. आज उद्या शिवजयंती असल्यामुळे संभाजीनगरमध्ये देखील 12 वाजता आपण शिवरायांच्या पुतळ्याचं एक नवीन अनावरण करणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. पण आज इथून पुढे निघत असताना आज जे काही आम्हाला इथे प्रेम दिसतंय, आशीर्वाद दिसतंय, जे एकजूट दिसतंय,
जसं गडाख साहेब सांगत होते, मंत्री महोदय सांगत होते की आपल्याला शाखा बांधायच्या आहेत, गाव पातळीवर शाखा बांधायच्या आहेत, लोकांची सेवा करायची, ही एकजूट ही महत्त्वाची आहे. आणि जर तुमचे आज माझ्यासोबत आशीर्वाद असतील, कारण महाराष्ट्राची सेवा दिवस रात्र करायची असेल, तर मला दोन्ही हात वरती करून आपले आशीर्वाद द्या. हेच चित्र, हेच दृश्य महाराष्ट्रात बघायला मी निघालेलो आहे, आपले आशीर्वाद घ्यायला निघालेलो आहे, आणि इथून पुढे जात असताना हेच आशीर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.